गुरुवार को वंचित बहुजन अघाड़ी की ओर से दिल्ली में किसानों पर हो रहे अत्याचार के विरोध में संविधान चौक पर आंदोलन किया गया। इस दौरान पार्टी के अधिकारी व कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। तीनों केंद्रीय कृषि कानूनों को वापस लेने की मांग को लेकर दिल्ली के सिंधु बॉर्डर पर किसानों के धरना प्रदर्शन ने गुरुवार को 22वें दिन में प्रवेश किया, जबकि दिल्ली यूपी बॉर्डर पर किसानों का प्रदर्शन 20वें दिन में है। एक तरफ किसान अपनी बात पर अड़े हैं, वहीं सरकार भी किसानों को न्याय दिलाने में विफल होती नजर आ रही है, जिसके विरोध में गुरुवार को संविधान चौक पर वंचित बहुजन अघाड़ी की ओर से आंदोलन किया गया। इस अवसर पर वंचित बहुजन अघाड़ी के शहर अध्यक्ष रवि शेंडे इन्होंने इस मुद्दे पर अपनी राय साझा की। आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी सध्या ह्या भारत देशामध्ये सुरू असलेल्या न्याय मागण्यासाठी संपूर्ण भारताचे शेतकरी जे आंदोलन करीत आहेत त्यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकर साहेबांनी सक्रिय पाठिंबा ह्या देशामध्ये दर्शविला आहे आणि त्याच अनुषंगाने आज 22-23 दिवस होऊनही त्या शेतकऱ्यांच्या मागण्या इथलं हे केंद्र सरकार, इथलं भांडवलवादी सरकार, इथलं हे मनुवादी सरकार त्या शेतकऱ्यांच्या न्याय मागण्याला काही प्रतिसाद देत नाही। 23-24 दिवस होऊनही लाखो शेतकरी रस्त्यावर थंडीमध्ये सापडलेले असतानाही शेतकऱ्यांच्या भूमिकेला, न्याय मागणीला इथलं सरकार प्रतिसाद देत नाही। म्हणून आज संपूर्ण देशात महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीतर्फे हे आंदोलन इथे सुरू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्याच्या 40 जे जिल्हे आहेत, 36 जिल्हे आहेत, त्या कलेक्टरांना वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन देण्यात येणार आहे आणि त्याच अनुषंगाने आज वंचित बहुजन आघाडी नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्याच्या वतीने इथे शेतकऱ्यांच्या समर्थनामध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे आणि याचे निवेदन इथल्या माननीय कलेक्टर साहेबांना देण्यात येणार आहे। परंतु जर हा लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या या देशामधला आंदोलन दडपण्याचा प्रयत्न इथलं केंद्र सरकार जर करत असेल तर याच्या पुढचं आंदोलन अधिक तीव्र करू आणि शेतकऱ्यांना न्याय वंचित बहुजन आघाडीतर्फे आणि समस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्व कार्यकर्ते आंदोलन करतील। जय भीम, जय भारत। हाड़ कपा देने वाली ठंड में प्रदर्शन कर रहे किसानों के आंदोलन को अब तक 21 दिन से ज्यादा हो गए हैं। इसके बावजूद उनका हौसला नहीं टूटा है। किसानों का कहना है कि चाहे ठंड पड़े या बारिश, जब तक हमारी मांगें पूरी नहीं होंगी हम वापस नहीं जाएंगे। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ दिशा हटवार, NBC न्यूज़ नागपुर।